टेनिस क्रिकेटमध्ये बरेच स्टार्स होऊन गेले, सुपरस्टार्स होऊन गेले, पण एक खेळाडू असा होता ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये फेम, टेनिस क्रिकेटमध्ये फेम आणि स्टारडम आणलं असं म्हणायला हरकत नाही आहे. ही वॉज नॉच अबाव एव्हरीबडी, ॲटलिस्ट इन माय एरा. अगदी 80s, 90s आणि अर्ली 2000, जवळजवळ 25 वर्ष या खेळाडूंनी धुमाकूळ घातला. एकदा बाळासाहेब ठाकरे बँड्राच्या कोलगेटच्या मैदानावरती एक टुर्नामेंट पाहत होते, नाईट टुर्नामेंट, तेव्हा त्यांनी सांगितलं की या खेळाडू एवढा अष्टपैलू खेळाडू मी क्रिकेटमध्ये आजपर्यंत पाहिला नाही. आणि त्या खेळाडूचं नाव म्हणजेच उमेश मांजरेकर. बरीच लोकं असं म्हणतात जर कधी टेनिस क्रिकेटमध्ये एखादं बुक लिहिलं गेलं तर ज्या खेळाडूचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल तो खेळाडू म्हणजेच उमेश मांजरेकर. एकदा मला विक्रांत खोत असं म्हणाला की मी बहुधा जर त्याच फॉर्ममध्ये असतो ॲज अ बॉलर तर आजच्या घडीला मी 10 मधून 7 वेळा तरी कृष्णा सातपुतेसारख्या फलंदाजाला बाद केलं असतं. पण हीच गोष्ट मी उमेश मांजरेकरबद्दल 2 वेळासुद्धा बोलू शकत नाही. ही वॉज नॉट ओनली अ बॅट्समन बट ही वॉज अ यूजफुल बॉलर टू. मला एकदा दादरकरनी सांगितलं की पार्कोफिंडला खेळत असताना दादरकर जेव्हा त्यांचा कॅप्टन होता तेव्हा जेव्हाही विकेटची गरज असायची दादरकर उमेशकडे बॉल फेकायचा आणि उमेश नक्की एक ना एक ब्रेक थ्रू जरूर द्यायचा. तो ज्या पद्धतीने बॉल काढायचा ऑफ द विकेट खूप जोरात निघायचा आणि सेकंड स्लिप थर्ड स्लिपला जरूर कॅच मिळायचा. ही वॉज द मोस्ट युटिलिटी प्लेअर अँड नॉच अबव एव्हरीबडी. द स्टार प्लेड फॉर मोर दॅन 25 इयर्स. संजय पोतनीसजीने एक कार्यक्रम रखा था दीनानाथ मंगेशकर हॉल में, जब उस समय सुप्रीमो का हुआ था तो हमने उस जमाने में हमने लीजेंड ऑफ द ईयर 100 साल के अंदर एक प्लेयर होता उमेश मांजरेकर को दिया था वो टीम. माझ्या काळात जेव्हा कॉम्पिटिट क्रिकेट आलं तर अग्रगण्य नाव तुमचं उमेश संतूचं येतच. उमेश मांजरेकर संतनू गायचोर हे 100 टेनिस बोर्ड विश्व म्हटलं की येणारच. उमेश मांजरेकर मीन्स किंग ऑफ टेनिस क्रिकेट. मैंने ऐसा क्रिकेट प्लेयर टेनिस में कभी नहीं देखा, कोई भी ऐसा बैट्समैन एज अ बॉलर एज अ फील्डर. एक मैच विनिंग प्लेयर आणि टेनिस बॉल क्रिकेट किंवा सीझन दोन्हीचा बादशाह होता तो. कारण त्याला मॅच प्रमाणे तो बॅटिंग करायचा. आता मॅच मोठी असेल 6-4 तो मारायचाच. त्याला वाटलं 42-43 करायचं होत नाही छोट्या ग्राउंडला, सिंगल डबल धावून काढायचा कारण तो खूप बेस्ट खो खो प्लेअर होता. ही वॉज व्हेरी गुड खो खो प्लेअर. त्यामुळे तो उमेशने आयुष्यात कधी कॅच सोडलेला मी बघितलेला नाही आहे, एकही कॅच सोडला नाही उमेशने. आणि त्याच्याबद्दल म्हणजे पद्माकर शिवलकर त्याचा उमेशचा सत्कार केला त्यावेळेला. पद्माकर शिवलकर म्हणजे ओळख करून देत होतो की हा उमेश मांजरेकर. पद्माकर शिवलकर म्हणा तरी यांना आम्ही ओळखतो, ह्यांची बॅटिंग आम्ही बघायचो. संदीप पाटील पण हेच बोलला, ह्याची बॅटिंग आम्ही शिवाजी पार्कला बघायचो. म्हणजे त्याला स्वतःला माहीत नव्हतं की आपण किती मोठा प्लेअर आहे, तर स्वतःला त्यांनी अंडर रेट केलं होतं. तो बॉलिंग पण छान टाकायचा, बॅटिंग पण चांगली करायचं आणि फिल्डिंग पण चांगली करायचं. आणि ही वॉज वन ऑफ द बेस्ट मॅच विनिंग प्लेअर. उमेश मांजरेकरला बॉलर बॉलिंग टाकायला घाबरायचे, ते कॅप्टनला सांगायचे की हा आउट झाला तर मी बॉलिंग टाकतो. आणखीन बाकी नावं घेत नाही बॉलरची मी, पण उमेश मांजरेकरने खूप मोठ्या मोठ्या बॉलरचं कॅरियर संपवून टाकलं. मी एका कट्ट्यावर बसून त्यांची बॅटिंग बघितली होती, तेव्हापासून मला माझा खरा आवडता प्लेअर म्हणजे उमेश मांजरेकर. ही वॉज द रिअल हिरो फॉर मी. तसा मला संतूही फार आवडायचा, पण मी मॅच विनर म्हणून मी उमेश मांजरेकरला माझं मत देईन. कारण त्याची इन्व्हॉल्वमेंट एवढी असायची गेममध्ये, तुषार तुला सांगावं असं वाटतं. जेव्हा मॅच असायची तेव्हा पूर्वी बॉल सिलेक्ट व्हायचे, बॉल सिलेक्शनला बॅटिंग टीममधला दोघे जायचे, तर माझ्याबरोबर उमेश यायचा आणि उमेश यूज टू सी द बॉल. तेव्हाच माणसाची कळते की त्याची त्या गेममध्ये इन्व्हॉल्वमेंट किती आहे. माझ्या मते उमेश वॉज द लिव्हिंग लेजंड आहे तो. त्याच्याबद्दल बोलू, ते खरंच बोलतात ना गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, ही पदवी त्यांना दिली आहे ना, ही इज द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट. मी एक नाव घेतो उमेश मांजरेकरचं कारण की मी बघितलं त्याला किती किती मोठ्या मॅचेस त्यांनी जिंकून दिलेल्या आहेत. आणि असंच नाही फक्त बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये पण फिल्डिंगमध्ये पण त्यांनी कॅचेस घेतल्या आहेत. तर मला असं वाटतं जर कुठल्या एका प्लेअरचं तुम्ही जर मला आता नाव घ्यायला सांगेल तर मी उमेश मांजरेकरचं नक्कीच घेईन नाव. कारण की त्यांच्याबरोबर मी खेळलो आहे, अनुभवलं आहे त्यांच्याबरोबर खेळणं. आणि ते असा प्लेअर आहे की तो मॅच लवकर रीड करतो, कुठल्या बॉलरला चान्स घ्यायचा कुठल्या बॉलरला चान्स नाही घ्यायचा हे त्यांनी भरपूर शिकवलं आहे आम्हाला सर्वांना. एक चांगला फिनिशर होता, म्हणजे जर तो टिकला तर तो मॅच जिंकूनच देईल
असा एक प्लेअर होता तो. कारण मी भरपूर प्लेअरला बघितलं की खूप चांगल्या इनिंग्स बघितल्यात, संतूच्या बघितल्यात, भरपूर प्लेअरच्या बघितल्यात इनिंग भरपूर, पण मी बघितलं तर तुम्ही असं मला पर्सेंटेज वाईज विचारलं उमेश मांजरेकरचं तर मी त्याला 90% मॅचेस त्यांनी सिंगल हँडेडली फिनिश करून दिलेल्या आहेत. वाक्य एकच बोलेन, ऑल टाईम ग्रेट बॅट्समन म्हणजे ज्या काय माझ्याकडनं काही मिस झाल्या, बऱ्याच मिस झाल्या, पण त्याच्याबद्दल मी ज्या इनिंग बघितल्या उमेश मांजरेकर नाही होऊ शकत. कदाचित त्याचं त्याला पण माहिती नसेल की मी काय बोलतो आहे. त्याच्या काही इनिंग म्हणजे काही लोक फक्त 4-6 मारतो असं नाही, तो क्वालिटी बॅटिंगची क्वालिटी खूप वरच्या लेवलची होती त्याची. बॉलरला रीड करणं, लक्षात ठेवणं, एखाद्या बॉलरला टार्गेट करणं, याच्यात त्याची म्हणजे त्याचे स्वतःचे कॅल्क्युलेशन होते. कसा करायचा काय माहिती, पण आपण बोलतो ना आता सुनील तेंडुलकर टाकतोय तर तुला तुझी विकेट वाचवली पाहिजे, आणि ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती. तुझी इच्छा भले ढीग आहे पण तू नाही वाचणार, आणि तू जर उमेश मांजरेकर क्वालिटी आहे तर तुला चुन्या जगायला देणार नाही, तुला आउटच करणार, कारण त्याला पुढचं माहिती आहे, पुढचं माहिती आहे की कारण ते बोलतात ए डिव्हिजन बॉलर आणि डी डिव्हिजन बॉलर. हा ह्या जर आता हा माझ्या शेवटच्या बॉलपर्यंत आउट नाही झाला म्हणजे आता अशी म्हणजे हे जग सत्य होतं आहे. पण ते आउट करण्यासाठी सुनील तेंडुलकर काय करेल, तो चंद्रा त्याच्यासाठी काय करेल, म्हणजे काय म्हणतात ना क्रिकेटमधलं जे हाय नाही ते वापरणार, ते मेडन बिडन नाही, त्याच्यात त्याला स्वतःला वाचवायचं आहे. ते सगळं त्यांनी केलं आहे की सुन्याला आउट नाही व्हायचं. लोक चिडवतात पण, अरे काय गरीब गायींना मारणार का, हा बाबा खरं जर आउट झाला तर संपलंच. कारण मग ते किती सगळेच चांगले होते पण ते बोलतात ना मेंटली जरा हे व्हायचं की तो मॅच इनिंग करायचा. धडपड कधी कधी धडपडत धडपड असं वाटायचं की अरे आज क्लिक नाही होते, आता आज उमेश नाही, पण तो अचानक मध्येच 1-1.5 ओव्हर अशी खेळून जायचा ना, त्याचं ठरलेलं नसायचं कोणाला खेळेल, पण तो इनिंग करायचा. म्हणजे टीमसाठी बोलतात ना टीमची गरज ओळखून स्वतःला त्या सिच्युएशन वाईज चेंज करत करत खेळायचा. आता तर तो प्रकारच राहिला नाही, मग त्याचे बॅटिंगचे गोडवे का गातो की निरनिराळ्या कंडिशनमध्ये त्यांनी ज्या बॉलरना केलं आहे ना, मी तर बोलतो आता ते म्हणजे असं नाही आमचा एकटा सुन्याच होता, सगळेच खूपच टॉप लेवलचे बॉलर होते त्यावेळी. उमेश मांजरेकर ऑलवेज माझ्यासाठी नंबर वन बॅट्समन, नंबर वनच बॅट्समन मी मनापासून बोलतोय. पुढील स्थानक विले पार्ले, कृपया गाडीतून उतरताना गाडीचे पाय. 1988 ते वर्ष होतं, पार्ल्याच्या ह्याच मैदानामध्ये देवेंद्र जोशी यांनी फ्लेअर कपचं आयोजन केलं होतं. बक्षीस फक्त 5,000 रुपये होतं, पण सगळ्यात मोठं आकर्षण होतं ते म्हणजे मारुती ओमनी. 1988 बरेच स्पर्धक खेळत होते, बरेच खेळाडू कॉम्पिटिशन करत होते. ॲज दे से व्हेन यू बॉर्न इन दिस सिटी यू बॉर्न टू कॉम्पीट, आणि तेच घडत होतं. दोन सुपरस्टार पॉईंट टेबलमध्ये मारुती ओमनीच्या रेसमध्ये एकाच्या बरोबर एक होते. एक होता चॅम्पियन टायगर ऑफ टिळक चौक विवेक कदम, आणि दुसरा होता मॅचलेस संघाचा सुपरस्टार उमेश मांजरेकर. जबरदस्त स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेबद्दल बोलायचं म्हणजे सर्वप्रथम रबर बॉलची स्पर्धा पार्ले टिळकची झाली होती, आणि ज्या स्केलमध्ये ती केली गेली होती ती एक वेगळ्याच स्तरावरती होती. अगदी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये सुद्धा कटिंग येत होतं की कोणी किती धावा केल्या आणि कोणी किती बळी घेतले. या दोघांमधलं ते द्वंद्व होतं, जबरदस्त झुंज झाली होती, आणि ऐकूया काय झालं होतं ते. हेच ते दोन खेळाडू ज्यांच्यामध्ये ते द्वंद्व झालं होतं, सुपरस्टार्स ऑफ टेनिस क्रिकेट. आपण विवेककडे जाऊ. विवेक, काय घडलं होतं त्यावेळेला? घडलं म्हणजे काय, आम्ही फक्त खेळ होतो, मारुती ओमनीच्या आसपास पोहोचली असं काय कल्पना नव्हती. आणि तेव्हा पण उमेश बँडच होता, आय थिंक उमेश पहिल्या मॅचपासून प्लॅनिंग करून खेळत होता ओमनीकरता.
असा एकंदर म्हणजे किपिंग करवता, बॅटिंग करवता, बॉलिंग करवता. अप टू सेमी फक्त बॅटिंग मी करत गेलो, म्हणजे इव्हन किपिंग पण नाही केली, बॉलिंग पण नाही टाकली. आणि आय थिंक सेमीपर्यंत मी उमेशला बोलवतो होतो. फायनल पॉईंट्स होते आता तेव्हा आठवत नाही, 8-10 पॉईंट असावे पुढे. पण फायनलला उमेशने बॅटिंग केली, बॉलिंग कॅचेस, आय थिंक 2 कॅचेस पकडले. आणि म्हणजे मी जेव्हा ते प्लॅन केलं की मी जेव्हा आम्ही सेमीफायनल जिंकलो, मी टीम मीटिंग घेतलं, कॅप्टन मीच होतो ॲक्च्युली, तर मी त्यांना सांगितलं की मी ओपन राहतो बॅटिंग करायला, म्हणजे मला 12 ओव्हर खेळायला मिळेल. आणि तेव्हा मॅथलेसकडे 2 बॉलर, म्हणजे संदीप दळवी आणि नंदलाल आय थिंक अल्टिमेट बॉलर होते. त्यांचे 3-3 ओव्हर 6 ओव्हर म्हणजे कुठल्याही बॉलर्समॅनला डिफिकल्ट होते. म्हटलं मी जो ओपनला गेलो होतो त्या नॅचरली ते ओपनला येतील. जर मी 6 ओव्हर सर्व्हाइव्ह झालो तर मला उठल्या 6 ओव्हरमध्ये थोडे रन्स मिळतील, कारण मी जर 4 नंबरला गेलो मला ते उरणार, ते दोघंच उरणार होते. आणि त्यांना रन्स करणं कुठल्याही विकेटवर, त्या विकेटवर कुठल्या विकेट डिफिकल्टच होतं. पण आमची काय टीम मॅनेजमेंट ऐकली नाही, बोलत नाही आपल्याला जिंकायची आहे. मी म्हणलं अरे पहिलं पाहिजे 5,000 रुपये आणि मॅन ऑफ सिरीज मारुती व्हॅन आहे, आपण मारुतीनंतर शिफ्ट करू ना. पण त्यांनी नाही शिफ्ट केलं. इव्हन सेकंड इनिंगला पण मी रिक्वेस्ट केली की सेकंड इनिंग ट्राय तर करून दे, काय होईल ते होईल पुढचं ना. जर मला 12 ओव्हर खेळायला मिळाला, मी जर सर्व्हाइव्ह झालो, आउट झालो तर ठीक आहे क्रिकेट, पण मी 12 ओव्हर खेळू शकलो तर मी कमीत कमी उमेशच्या आसपास तर पोचीन की नाही. पण उमे कसं ओपनला यायचा, आता उमे ओपनिंग बॅट्समध्ये होता, मी काय ओपनिंग करायचं नाही. पण त्या मॅचला असं मला वाटतं की माझ्या टीमने मला ओपन पडावं असं थोडंसं, अजून नंतर जो उमेने गॅप घेतला फायनलला तेवढा गॅप कमी झाला असता किंवा काही होऊ शकलं असतं, डुवाडा झालं असतं. पण त्या मॅचला उमेशने बॅटिंग चांगली केली, बॉलिंग करत होता, किपिंग 1-2 कॅच पकडायचा, ते पॉईंट्स तो कॅल्क्युलेट करत होता. माझा उमेशला सांगेल ओपन करेल सगळं काय ते, कारण असं मला असं वाटतं की तेव्हा तेवढं उम्या पहिल्या मॅचपासून उम्या संतुके त्यांचे 2-3 मोठे प्लेअर होते, तर आय थिंक ते प्लॅनिंगमध्ये होते की ते कसं काय करता येईल. आणि आम्ही अक्षरशः ब्लँक होतो सेमीफायनलपर्यंत, पण आम्ही फायनल पोचू की नाही आम्हाला गॅरंटी नव्हती, कारण त्या लेवलचं क्रिकेट फार आम्ही कमी खेळत होतो, रबर बॉल वगैरे. पण आम्ही जेव्हा फायनल सेमीफायनल जिंकलो, मी 5-6 पॉईंट आय थिंक आठवत नाही मला एवढं, तर मी उमेशच्या पुढे होतो. माझा उमेशकडे देवळात गेलेला पाय पडायला, उशीर आला मॅथला, ते आठवतो मला चांगलं. कुठं देवळातून कुठं नारळ फोडला मला माहीत नाही, कधी फोडला तरी नारळ होतो शेवटी. पण अशा आता तेव्हा पण उमेश, मी तुम्हाला बोललो ब्रँड होता उमेश, आज पण ब्रँड आहे. एक उमेशचा कॅच उंच होता, मला जबरदस्ती पाडा लावला, तिकडून धावत 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 मी कॅचला सोडला कॅच, तो एका बॅक फिल्डर धुक्यावर, अरे तूच पकड तूच पकड, अरे खाली चिखल होता. नाही मग चिखल होता तो कॅच, मी पकडायचा कवरवरून, ॲक्च्युली उभा राहिला पण प्रॉब्लेम व्हायचा, तर मला त्यांनी तिकडून बाउंड्रीवरून तो कॅच पाडा लावला आणि त्या फिल्डर डोक्यावरती बॉल, तो कॅच त्यांनीच पकडायला पाहिजे ना. जबरदस्ती मला पकडायला लावला, मी तो कॅच सोडला पॉईंट, हां पॉईंटसाठी, त्याचा बरं वेग तूच पकड तूच पकड होता कॅच खूप उंच, पण चिखल्यामध्ये तो डिफिकल्ट आहे, स्किट होत ना. पण तो जो फिल्टर उभा होता त्यांनी पकडला असतं तर थोडंसं वेगळं झालं असतं. म्हणजे आम्ही संपूर्ण गेम प्लॅन आमचा चुकतच गेला. आज जेव्हा विचार करतो असं वाटतं अरे काय केलं आपण, पण ते झालं पास सुटी. आपल्या मित्राला एक व्हॅन मिळाली काय हरकत नाही, पण कधी चक्कर मारा नाही मिळाली उमेबरोबर कधी गाडीमध्ये येऊन. उमे तू काय सांगशील त्या त्या घटनेबद्दल 1988? आता मी सांगू, 88 जी मारुती व्हॅन भेटली त्यांचे पॉईंट सिस्टम क्वार्टर सिस्टमपासून चालू होते, आणि त्याच्यात सपन मित्रा भरपूर पुढे होता, त्याचे सेमीफायनलला 25 पॉईंट होते, पण ॲटोमॅटिक सेमीफायनल हरल्यामुळे तो खाली गेला. आणि वेग कदम माझ्या 10-12 पॉईंट पुढे होता. पण असं झालं की 2 इनिंगची मॅच होती, 8-8 ओव्हरची, आणि यांच्याकडे अटॅक म्हणजे भरपूर चांगला होता, चॉमी होता, विश्वनाथ होता, भरपूर म्हणजे जे प्रोफेशनल एकदम फेकणारे, आणि म्हणजे मातीमध्ये खेळणं त्यांना डिफिकल्ट होतं. आणि आम्ही एक ठरवलेलं होतं, आम्ही फुल प्लॅनिंगमध्ये होतो, वेग कदमनी पण बॉलिंग टाकली. okay. आणि संदेश पराडकर होता बॅट्समन, मी आणि संदेश पराडकर गेलो, वेग कदमला रन्स झाले नाही तरी चालतील, की काय फर्स्ट प्राईज 5,000 आणि मारुती व्हॅन 1,00,000 रुपयाची. तर आम्ही ठरवलं सगळं की वेगला डिफेन्सच करायचं, बॉलिंगमध्ये तरी विकेट द्यायची नाही, काय पण असून दे, मॅच हरलो तरी चालेल, पण व्हॅन हे करायचं. आणि त्याच्यात काय झालं, व्हेरी फर्स्ट बॉल विश्वनाथला मी मारायला गेलो मिड विकेटला आणि कॅच उडाला, आणि त्यांच्या प्लॅनरने सांगितलं की वेग हे घे कॅच घे कॅच घे, आणि त्याच्यात थोडा पाय स्लिप झाला आणि त्याच्यात कॅच सुटला. हां हां तेव्हा मी 0 होती. आता फर्स्ट इनिंगला 0 आउट झाल्यानंतर मॉरल तर थोडं डाऊनच होणार, प्रॉब्लेम होणार. सेकंड इनिंगला परत वेगच्या 10-15 पॉईंट पुढे जायचं म्हणजे वांदे होतील. आणि त्याच्यात काय आलं, जेव्हा वेग कदम बॅटिंगला आला तेव्हा मी बॉलिंग टाकवतो, व्हेरी फर्स्ट बॉल त्याने मला 4 मारला लास्ट बॉलला,
आता आमच्याकडे असं कोण होतं, संदीप दळवी, बरोबर आहे. संदीप दळवीला मी सांगितलं बघ कशी पण विकेट कर, काय पण कर, आणि दोन्ही इनिंगला संदीप दळवीनी विकेट काढली त्याची. आणि मी नेक्स्ट संडेला परत मटला टुर्नामेंट होती, अगेन्स्ट यक चौकच होती, आणि तेव्हा पण मला मॅन ऑफ सिरीज सायकल भेटली रेसल, तेव्हा ती 3,500-4,000 असेल. ती संदीप दळवीला मी कॉमेंटेटरला सांगून त्याला गिफ्ट दिलेली की संदीप दळवीने दोन्ही इनिंगला वेग कदमची विकेट काढली. तेव्हा ती पाला टुर्नामेंट इवन राजकोट हॉलपेक्षाही इम्पॉर्टंट होती, कारण तिथं चिखलामध्ये बॉलिंग खेळायची, ते पण थ्रो बॉलिंग, म्हणजे बॉलर कॅन बॉल थ्रो किंवा प्लेन जे काय होतं ते. ती जी बॉलिंग होती, म्हणजे आज तुम्ही 140-150 बोलता, आम्ही 250-300 स्पीडला बॉलिंग खेळायचो. आणि तेव्हा आम्ही गार्ड पण नाही कधी घातला, आणि कधी काय घातलं नाही, आम्ही असेच खेळले. कुठेही बॉल लागला नाही, ना तोंडाला, ना कुठे अंगाला. आम्हाला असं नाही, 99% कुठल्याही प्लेअरला बॉल लागला नाही. चिखलात म्हणजे अक्षरशः अर्ध एवढा पाय मातीत असायचा, आणि त्यात आम्ही खेळायचो. लांब पडलेला बॉल डायरेक्ट कीपर, म्हणजे तो काय चान्सच नाही, पुढे पडला तर वाडा बघायची, तो बॉल बॅटने आम्ही कनेक्ट करायचो. आणि पडला हां चान्सच नाही, पावसाचं चान्स थोडं सुकली की विकेटवर बॅटिंग करायला मिळायची, मस्त विकेट होती ती, पण पावसामध्ये चान्सच नाही. आणि पाऊस पड असेल तर मिळायचा बॉल, पाऊस थांबला की चिकल. पण खरंच खूप मजा आली ती टुर्नामेंट खेळायला, रेग्युलर मजा आली. नेक्स्ट इयर पण माझ्या 11 मोपेड होत्या आणि 11 सायकल होत्या, मग दरवर्षी गुलाब दोषी सर खूप चांगले टुर्नामेंट भरवायचे, त्या टुर्नामेंट खेळायची एक मजाच वेगळी होती.